हरिओम। मेरा नाम यशवंत सूर्यवंशी, मैं रगड़कोने उपासना केंद्र है, सप्तसंघ सेवक। मैं बापूंच्याकडे 2000 पासून येतो। माझा पहिलाच अनुभव म्हणजे मला नीट बोलता येत नव्हतं, माझं तत्वप व्हायचं, शिवाय मला रे म्हणता येत नव्हतं व्यवस्थित। तर ज्यावेळेला सत्संग चालू झाला त्यावेळेला मी सत्संगमध्ये भाग घ्यायचा म्हणून मी हे केला, तर माझे उच्चार नीट नसल्यामुळे मी ते भाग घेऊ शकत नव्हतो। मग मी काय केलं, मी पहिल्यांदाच घरात वॉकमनवरती हे गाणं मी रेकॉर्डिंग केलं आणि मुलांना ऐकवलं। मुलांना म्हटलं बाबा कुठं शब्द अडकळत काय किंवा कुठं उच्चार चुकतं काय, रचा उच्चार वगैरे चुकतो काय, तर मुलं म्हणतात काय नाही पप्पा आणि तुमचं व्यवस्थित आहे आणि आता तुम्हाला व्यवस्थित तुमचे शब्द, कारण मी मुलाच्या एखाद्यानं बोलताना मला ते मुलं मला म्हणे पप्पा तुमचं इथं हे चुकतं आहे म्हणजे तुम्हाला रेव म्हणायला येत नाही बघा असं म्हणत मी। आणि जसं मी बापूंच्याकडे आलो तसं माझं बोलणं सुधारलं, मला रेव म्हणता आलं। त्यानंतर मी सत्संगमध्ये भाग घेऊन सत्संगमध्ये मी हे पण म्हणत होतो, गाणी पण म्हणत होतो, आपला हे पण मी सर्वात म्हणत गाऱ्हाणं म्हणायला। आम्ही प्रायव्हेट स्कूल असल्यामुळे मी प्रत्येक शनिवारी गाऱ्हाणं म्हणायला मी असायचो। हा माझा सगळ्यात पहिला अनुभव, त्यापासून माझ्या बोलण्यात क्लिअरपणा आला, म्हणून तरी आज मी एवढ्या लोकांच्या बोलू शकतो, नाहीतर मी त्या चौघात बोलू पण शकत नव्हतं, का आता आपलं तत्प होते उच्चार नाही येत येत नाही म्हणून। पण सगळ्यात मोठा मला फायदा आला बापूंच्याकडे आल्यामुळं। आणखीन एक दुसरा अनुभव माझा 2000 ॲक्सिडेंटचा आहे। हा अनुभव मी आपल्या मासिकला पण आलेला आहे। मी कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथून मी बाहेर पडलो। बाहेर पडताना मी टर्नमधून पुढे गेलो, तेवढ्यात पाठीमागून मला एसटीनं उडवलं, मला जवळजवळ 10-15 फूट ओढत नेलं। पण मी कसा बाजूला पडलो माझा मला माहिती नाही, तिथे एवढं चिखल वगैरे होता, माझ्या अंगाला जरासुद्धा चिखल लागला नाही, फक्त मी ज्यावेळेला पडलो त्यावेळेला माझ्या गुडघ्याला जरासं खचवलं होतं। गाडी बघितलं तर कम्प्लीट गाडीचं माझ्या हे झालं होतं, स्क्रॅच झाली होती एकदम गाडी। सगळी लोक ती गाडी बघितली म्हणणार कुठला दवाखान्यात नेला तो संपला काय असं तसं। तर मी एका झाडाखाली बसलो होतो, त्या ड्रायव्हरना एसटी होती ती, त्या ड्रायव्हरना आणि कंडक्टरना लोकांनी तिथं थांबून घेतलं, म्हटलं त्यांचं काय असेल ते तुम्ही बघा। मी म्हटलं मिस्टीला बोलवतो, त्या गाडीचा खर्च तेवढा मला, ज्या लोकं त्यांना मारायला उठले ते, मी म्हटलं मारून काय, म्हटलं माझा काय फायदा होणार नाही, किंवा म्हटलं त्यांना पण काय हे करू नका, त्यांना मी मारायचं थांबवलं। त्या आमच्या मिस्त्रीला बोलवून घेतलं, तर मिस्त्री म्हटला साधारणतः म्हटलं सूर्यवंशी 1500-1600 रुपये त्याचा खर्च येणार सगळं करून चेपा वगैरे काढायला म्हटलं। मग तो कंडक्टर म्हटला आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत, मग ते दोघांनी मिळून ते आम्हाला 1300 रुपये दिले। ठीक आहे म्हटलं, आम्ही म्हटलं सगळ्यात नसल्यापेक्षा, मग ते ट्रॉफीवाले पोलीस म्हणायचे, आपण म्हटलं यांच्यावर आहे जे त्यांनी देतं तेवढे पैसे घ्या, याच्यावर केस केला तर म्हटलं आपल्याला कर्नाटकात म्हटले जायला पाहिजे, त्याविषयी तुमच्या तुमच्यात समंजसपणानं तुम्ही सोडून घ्या। तर त्याला जेवढं पब्लिक जवळ होतं ते सगळे म्हणणार हो माणूस मेलाच काय, त्याला कुठे नेला, तर मी झाडाखाली बसलो होतो। पण कसं एखादा ॲक्सिडेंट झाला काय झालं तो वाचलाच आपण म्हणतो त्याचं नशीब चांगलं आहे, पण त्याशी मला असं कोण म्हटलं नाही की तुमचं नशीब, जो तो म्हणणं तुमचा परमेश्वर तुम्ही आभार म्हणा। तर मी तिथे माझ्या ह्याला हे होतं त्यांना जकळा, हा म्हटलं माझा परमेश्वर आहे। तर मला म्हणजे त्याला पण बापूने अक्षरशः अलगद उचलून घेतलं। हा माझा जीवनातला दुसरा अनुभव हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सनत।